नमस्कार मित्रहो, आम्ही घाटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वृक्षवल्ली आमासोहरे. आता वृक्षवल्ली आमासोहरे मी का म्हटलं, हा आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला कळलं असेल का ते म्हणण्यापाठीमागचं. तर हा जो निसर्ग आहे, आपल्याला जे काही देतो आहे तो भरभरून द्यायला तयार आहे, आणि आपण ते त्या पद्धतीनं घेतलंही पाहिजे आणि त्याची निगाही राखली पाहिजे. तर मी आज तुम्हाला असंच एक निसर्गातली एक नैसर्गिक भाजी म्हणून की आपण म्हणजे आपण आता पाहणार आहोत पांगिरा म्हणून, तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे तिचं ते कशी असते आणि आपण नेमकी कोणती भाजी घ्यायची आहे ती तुम्हाला दाखवणार. तर चला तर मग हां, तर ही बघा मित्रांनो, ही पांगिऱ्याची भाजी. तर हे असं असं झाड आहे पूर्ण हे कसं तुझं पावसाळ्याचंच येते भाजी. तुम्हाला इतर ऋतूमध्येही भेटणार नाही. तर ही अशी फुलं असतात, मी ही फुलं घ्यायची आहेत फक्त आपल्याला, ही अशी तोडून. या पद्धतीनं अशी फुलं तोडून घ्यायची आहेत आणि म्हणजे एक वेगळी रेसिपी आहे आपल्याला ही बनवण्यासाठी. अजून एक की आपण जातो, आपण आता भाजी घ्यायला आलो, मी काय करणार त्याची फांदी तोडणार, पण असं न करता एक एक फूल घ्या आणि ती वेचा आणि मग ती भाजी एकत्र करा. तर आपण ही अशी तोडणार, मग आपण निसर्गाला हानीच पोचवतो आहे ना, तर आपल्याला तसं काही करायचं नाही. तो आपल्याला भरभरून द्यायला तयार आहे हो निसर्ग, पण आपण त्याला लुटायचं नाही आहे. आपण त्याची काळजी पण घेणं गरजेचं, कारण तो आपली जशी काळजी घेतो आहे. आता हे प्रत्येक ऋतूमध्ये येणाऱ्या भाजीचं काहीतरी महत्त्व आहे. ती पावसाळ्यातच का उगवते त्या पाठीमागे पण एक कारण आहे, आणि पावसाळ्यात मग आपण ती का खायची असते त्यापाठीमागे कारण आहे. शास्त्रीय असेल, वैद्यकीय असेल, प्रत्येक गोष्टीचं एक कारण आहे. विनाकारण कुठली गोष्ट निसर्गात नसते, आणि निसर्गात जे काही आहे ते विनाकारण काही नाही आहे. ते आपण ठरवले हे चुकीचं आहे ते बरोबर आहे ह्या गोष्टी, पण तसं काही नाही आहे. तर हे बघा, इकडे भरपूर आहे भाजी कसं आहे, पण आपण माणसं स्वार्थी आहोत. आपण कसंही काय करणार आणि निघून जाणार, ते झाडं कशी तोडणार, विध्वंस करणार आणि निघून जाणार. आपला स्वार्थ बघण्याचं झालं, बस मला भाजी मिळाली ना झालं. पण आपल्यासारखे आणि कोणतरी येणारे आहेत ना निसर्गात फिरायला किंवा भाजीसाठी, त्यांनाही मिळाली पाहिजे नंतर.